आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकशे त्रेपन्नवी जयंती तर देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची एकशे अठरावी जयंती आज साजरी होते या निमित्तानं या दोन्ही राष्ट्रपुरुषांना देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं वर्ष दोन हजार पंधरामध्ये बांगलादेशबरोबर केलेल्या भू सीमा सामंजस्य करारामुळे ईशान्य भारतात दहशतवादी घटनांचं प्रमाण कमी झालं आहे बांगलादेशातील कट्टरवाद्यांना शरण देणं बंद केल्याने ईशान्येकडच्या राज्यात दहशतवादी घटना कमी झाल्या असल्याचं मत परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं ते बडोदा का कार्यक्रमाला संबोधित करीत होते राज्यभरात हॅलो नवे वंदे मातरम या अभियानाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला तर वर्धा इथून या अभियानाचा शुभारंभ झाला राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप तसंच पंच्याहत्तर नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभही आज करण्यात आला राज्यातील चौतीस जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी पुढील अडीच वर्षांकरता आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे राज्यातील सोळा जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असेल यात मराठवाड्यातल्या हिंगोली लातूर उस्मानाबाद या जिल्हा परिषदांचा समावेश आहे पालघर धुळे नंदुरबार अकोला वाशिम आणि नागपूर या जिल्हा परिषदा वगळता इतर सर्व पंचवीस जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद पुढल्या अडीच वर्षांच्या कालावधीपासून अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव म्हणून जाहीर करण्यात उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या वाहनाला झालेल्या अपघातात सव्वीस जणांचा मृत्यू झाला घाटमपूर इथल्या साध परिसरात काल सायंकाळी उशिरा हा अपघात झाला उन्नाव मधील चंद्रिका देवी मंदिरामधून हे भाविक ट्रॅक्टर ट्रॉलीने परत येत असल्याची माहिती कानपूर नगरचे जिल्हाधिकारी विशाख जी यांनी दिली आहे अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे एकोणतीस जणांचा मृत्यू झाला असून एकशे ऐंशी जण जखमी झाले आहेत काल रात्री झालेल्या इंडोनेशियन फुटबॉल लीग सामन्यात गोंधळ आणि हिंसाचारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ही घटना घडली सामना गमावलेल्या संघाचे समर्थक मैदानात घुसले त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला त्यानंतरही चेंगराचेंगरी सुरू झाली इंडोनेशियाचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री जैनुद्दीन अमाली यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत फुटबॉल लीगचे सर्व सामने रद्द करण्यात आले, आले आहेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यातला दुसरा सामना आज गुवाहाटी इथं खेळला जातोय नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं भारतीय संघाच्या अठराव्या शतकात दोन गडे बाद दोनशे तीन धावा झाल्यात यापूर्वी एक सामना जिंकून भारत मालिकेत आघाडीवर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार